ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदार हे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करीत आहेत. ते धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. संभाजी भिडे यांनी भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी तात्काळ अटक करा असा इशारा सुद्धा आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला होता. मिरज दंगलीच्या वेळी स्वर्गवासी आर आर पाटील यांनी वाचवले आणि आता भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख वाचवत असल्याचा आरोप दीपक केदार यांनी केलाय. तसेच भीमा कोरेगाव दंगली प्रकरणातून दाखल चार्जशीट मधून संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले आहे. या घटनेचा निषेध देखील दीपक केदार यांनी व्यक्त केलाय. ही महाविकास आघाडी नसून भिडे हस्तक आघाडी आहे असा गंभीर आरोप देखील दीपक केदार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केलाय. औरंगाबाद नामांतरावर दीपक केदार यांनी बोलताना सांगितले की निवडणुका तोंडावर आल्या की औरंगाबाद नामांतराचा विषय आठवतो. इतिहास वाचवायचा असेल तर औरंगाबाद नाव असणे आवश्यक आहे. औरंगाबादचे नामांतर करण्यापेक्षा पुण्याचे नामांतरण छत्रपती संभाजी महाराज नगर करा, तसेच शिंदखेडा राजा गावाचे नाव जिजाई नगर करा अशी मागणी देखील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केली आहे. या दंगलीतला मुख्य आरोपी संभाजी भिडे याला अटक होत नाही. मिरज दंगलीच्या वेळेस आर आर पाटलांनी वाचवलं आणि भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळेस अनिल देशमुख वाचवतात असे असणारं चित्र दिसतंय. म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो. आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली की आमच्यावरती हल्ला झाला आणि आम्हाला असणारा न्याय मिळत नाही. एकदाही संभाजी भिडेला राज्य सरकारने चौकशीसाठी बोलवलेलं नाही, पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं नाही आणि थेट चार्जशीटमधून संभाजी भिडेचं नाव वगळल्याचं समजतंय, याचा आम्ही निषेध करतो. आणि पुन्हा एकदा जर तात्काळ संभाजी भिडेला अटक नाही झाली तर रस्त्यावरच्या संघर्षाला ऑल इंडिया पॅन्थर सेना तयार झालेली आहे. तात्काळ संभाजी भिडेला अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, या ठिकाणचे देवेंद्र फडणवीस हे त्यांना पाठीशी घालत होते मान्य आहे, परंतु जे फुलेशाहू आंबेडकरांच्या नावाने सरकार चालवतात ती असणारी महाविकास आघाडी ही सुद्धा संभाजी भिडेला पाठीशी घालायला निघालेली आहे. अझर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.